हिंगोली जिल्ह्यात शांतता नांदली पाहिजे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान बाळगून जातीय आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनास मदत करावी या व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात जातीय सलोखा आणि सामाजिक सद्भावना हा उपक्रम जिल्हा पोलिस दलाकडून राबविला जात आहे जिल्हा पोलीस दलाकडून कौमी एकता चषक क्रिकेट स्पर्धेचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात आले होते सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन सर्व धर्मातील एकच शिकवण हा उपक्रम आज सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत हा जातीय सवलोखाचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे जिल्ह्यातील तेरा पोलीस स्टेशन मध्ये सदर उपक्रमा जिल्हा पोलीस दलाकडून विविध कार्यक्रम व्याख्यानाचे कार्यक्रम वृक्षारोपण रक्तदान शिबिर वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेतले जाणार आहेत आज रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे संपन्न झाले कार्यक्रमास माजी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक पंडित कछवे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू विविध धर्मातील धर्मगुरू आणि प्रमुख मार्गदर्शक खुशालचंद महाराज भंतेजी सुमेध बोधी मौलाना मुफ्ती शफिक फादर जितेन डेरिस डॉक्टर नीलावर प्राचार्य जावळे प्राध्यापक जायभाई प्राध्यापक मुलगीर आणि प्राध्यापक बलखंडे इतर विविध धर्मातील प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बंधू हजर होते आवेद शेख एम न्यूज हिंगोली